नमस्कार मित्रांनो ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील गव्हर्नर गव्हर्नर जनरल व वा वायसराय यांची माहिती घेतलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला पोलीस भरती व येणारी आरोग्य विभागाची भरती व रेल्वे ग्रुप डी या पदांकरिता फारच फायदेशीर ठरणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आपण पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू पहिला प्रश्न असा आहे दुहेरी शासन व्यवस्था कोणी निर्माण केली दुहेरी शासन व्यवस्था कोणी निर्माण केली किंवा जनक कोण आहे तर याचं उत्तर येतं रॉबर्ट क्लाईव्ह पुढचा प्रश्न प्लासीच्या युद्धावेळी बंगालचा इंग्रज अधिकारी कोण होता प्लासीच्या युद्धावेळी बंगालचा इंग्रज अधिकारी कोण होता तर याचं उत्तर येतं रॉबर्ट क्लाईव्ह पुढचा प्रश्न बक्सार युद्धावेळी इंग्रज सेनापती कोण होता बक्सार युद्धावेळी इंग्रज सेनापती कोण होता तर याचं उत्तर येतं हेक्टर मुनरो पुढचा प्रश्न प्रथम रेग्युलेटिंग ॲक्ट केव्हा पारित केला गेला प्रथम रेग्युलेटिंग ॲक्ट केव्हा पारित केला गेला तर याचं उत्तर येतं सन सतराशे त्र्याहत्तर रोजी पारित केला गेला पुढचा प्रश्न सतराशे त्र्याहत्तरच्या कायद्यानुसार पहिला गव्हर्नर जनरल हा होता सतराशे सर्कार्णा त्र्याहत्तरच्या कायद्यानुसार पहिला गव्हर्नर जनरल कोण होता तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार वॉरेन हेस्टिंग्स पुढचा प्रश्न फौजदारी व दिवानी न्यायालयाची स्थापना कोणी केली फौजदारी व दिवानी न्यायालयांची स्थापना कोणी केली तर याचं उत्तर येतं पर्याक्रमांक तीन वॉरन हेस्टिंग्स याने केली पुढचा प्रश्न वाराणसीमध्ये संस्कृत विद्यालयाची स्थापना कोणी केली वाराणसीमध्ये संस्कृत विद्यालयाची स्थापना कोणी केली तर याचं उत्तर येतं जोनाथन डंकन याने संस्कृत विद्यालयाची स्थापना केली पुढचा प्रश्न सालबाईचा तह डॅश साली घडून आला कोणामध्ये घडून आला सालबाईचा तह हा कोणाकोणा घडून आला तर उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन इंग्रज व मराठा यामध्ये घडून आला पुढचा प्रश्न बोर्ड ऑफ रेव्हेन्यूची स्थापना कोणाच्या काळामध्ये करण्यात आली बोर्ड ऑफ रेव्हेन्यूची स्थापना कोणाच्या काळामध्ये करण्यात आली तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक वॉरेन हिस्टिंगच्या काळामध्ये स्थापना करण्यात आली पुढचा प्रश्न नागरी सेवेचा जनक कोणास म्हटले जाते नागरी सेवेचा जनक असे कोणास म्हटले जाते तर याचं उत्तर येतं लॉर्ड कॉर्नवॉलिस यास म्हटले जाते पुढचा प्रश्न पिट्स इंडिया ॲक्ट डॅश साली पारित करण्यात आला पिट्स इंडिया ॲक्ट केव्हा पारित करण्यात आला तर याचं बरोबर उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन सतराशे त्र्याऐंशी रोजी पारित करण्यात आला पुढचा प्रश्न कलकत्तामध्ये नागरिक सेवा भरती मध्ये युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी फोर्ट विलियम कॉलेजची स्थापना कोणी केली कलकत्तामध्ये नागरिक सेवा भारतीमध्ये युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी फोर्ट विलियम कॉलेजची स्थापना कोणी केली तर याचं उत्तर पर्याक्रमांक एक लॉर्ड वेलसली याने केली पुढचा प्रश्न लॉ Lord... इंग्रज व नेपाळ युद्धामध्ये इंग्रज गव्हर्नर जनरल कोण होते नेपाळ व इंग्रज युद्धामध्ये इंग्रज गव्हर्नर जनरल कोण होता उत्तर येतं लॉर्ड हेस्टिंग्स पुढचा प्रश्न कोणत्या ऍक्ट नुसार बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून घोषित केला गेला कोणत्या ॲक्टनुसार बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल, भारता जनरल म्हणून घोषित केला गेला तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक चार्टर ऍक्ट अठराशे तेहतीनुसार भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून घोषित झाला पुढचा प्रश्न पाहू अठराशे तेहतीसचा चार्टर ऍक्टनुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता अठराशे तेहतीसचा चा चार्टर ऍक्टानुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता, होता? तर पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार लॉर्ड विल्यम बेंटिक पुढचा प्रश्न बंगालचा प्रथम गव्हर्नर जनरल कोण होता बंगालचा प्रथम गव्हर्नर जनरल कोण होता तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन वॉरेन हेस्टिंग्स हा होता पुढचा प्रश्न राजा राममोहन रॉय यांच्या सहकार्याने सतीप्रथा कोणी बंद केली राजा राममोहन रॉय यांच्या सहकार्याने सतीप्रथा कोणी बंद केली होती तर याचं उत्तर येतं लॉर्ड विल्यम बेंटिक याने बंद केली पुढचा प्रश्न लॉर्ड विल्यम बेंटिकने सतीप्रथा केव्हा बंद केली लॉर्ड विल्यम बेंटिकने सतीप्रथा केव्हा बंद केली तर याचं उत्तर येतं इसवी सन अठराशे एकोणतीस रोजी सतीप्रथा बंद केली पुढचा प्रश्न ठगांचा बंदोबस्त कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने केला ठगांचा बंदोबस्त कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने केला तर याचं उत्तर येतं लॉर्ड विल्यम बेंटिक या इंग्रज अधिकाऱ्याने केला पुढचा प्रश्न पाहू अठराशे पस्तीसमध्ये लॉर्ड विल्यम बेंटिकने कोणत्या कॉलेजची स्थापना कलकत्ता येथे केली अठराशे पस्तीस साली लॉर्ड विल्यम बेंटिकने कोणत्या कॉलेजची स्थापना कलकत्ता येथे केली म्हटलं तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक कलकत्ता मेडिकल कॉलेजची स्थापना केली पुढचा प्रश्न भारतीय वृत्तपत्राचा मुक्ती जाता असे कोणास म्हटले जाते भारतीय वृत्तपत्राचा मुक्ती जाता असे कोणास म्हटले जाते तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन चार्ल्स मेटकाफ यास म्हटले जाते पुढचा प्रश्न बालहत्यावर प्रतिबंध कोणी लावला बालहत्यावर प्रतिबंध कोणी लावला तर याचं उत्तर येतं विल्यम बेंटिक याने लावला पुढचा प्रश्न नरबळी प्रथेवर खालीलपैकी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने प्रतिबंध लावला नरबळी प्रथेवर खालीलपैकी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने प्रतिबंध लावला तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक लॉर्ड हार्डिंग याने लावला पुढचा प्रश्न खालसा धोरण कोणी लागू केले खालसा धोरण ही पद्धत कोणी लागू केली तर याचं उत्तर येतं लॉर्ड डलौसी याने लागू केले पुढचा प्रश्न वुड्स खलिता कशाशी संबंधित आहे वुड्सचा खलिता कशाशी संबंधित आहे त्याचं उत्तर येतं शिक्षणविषयक धोरणासाठी संबंधित आहे पुढचा प्रश्न वुड्स खलिता कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने लागू केला वुड्स खलिता कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने लागू केला तर याचं अचूक उत्तर येतं पर्याक्रमांक चार लॉर्ड डलहौसियाने लागू केला पुढचा प्रश्न डॅश हा भारतातील रेल्वेजनक होय म्हणजेच भारतातील रेल्वेजनक कोणास म्हटले जाते तर याचं उत्तर येतं पर्याक्रमांक दोन लॉर्ड डलहौसियास म्हटले जाते पुढचा प्रश्न लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये जी भारतातील पहिली रेल्वे धावली त्या रेल्वेने किती अंतर कापले होते म्हणजे भारतामध्ये जी, भारता जी पहिली रेल्वे धावली मुंबई ते ठाणे तर तिचं अंतर किती होतं तर याचं उत्तर येतं चौतीस किलोमीटर धावली पुढचा प्रश्न पोस्ट ऑफिस ॲक्ट कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने पारित केला व केव्हा पारित केला पोस्ट ऑफिस ॲक्ट कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने केव्हा पारित केला तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन लॉर्ड अलहौसी याने अठराशे साली पारित केला पुढचा प्रश्न पाहू भारतामधून नागरिक सेवा पास करणारे डॅश हे पहिले व्यक्ती होय नागरिक सेवा पास करणारे भारतातील पहिले व्यक्ती कोण होते तर याचं उत्तर येतं सत्येंद्रनाथ टागोर हे होते पुढचा प्रश्न पाहू भारतातील शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता भारतातील शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता तर याचा अचूक उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन लॉर्ड कॅनिंग हा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल होता पुढचा प्रश्न पहिला वॉइस रॉय म्हणून डॅशचा उल्लेख केला जातो पहिला वॉइसरॉय म्हणून डॅशचा उल्लेख केला जातो तर कोण होता पहिला वॉइसरॉय तर याचं उत्तर येतं लॉर्ड कॅनिंग हा पहिला वॉइसरॉय होता पुढचा प्रश्न अठराशे सत्तावन्नच्या उठावा वेळी वॉइस रॉय डॅश होता अठराशे सत्तावनच्या उठावा वेळी रॉय कोण होता म्हटलं तर याचं उत्तर येतं लॉर्ड कॅनिंग हा व्हॉयसरॉय होता पुढचा प्रश्न अठराशे एकसष्टच्या उच्च न्यायालय अधिनियमाद्वारे लॉर्ड कॅनिंग यांनी कोणत्या तीन शहरामध्ये उच्च न्यायालय स्थापन केली अठराशे एकसष्टच्या उच्च न्यायालय अधिनियमाद्वारे लॉर्ड कॅनिंग यांनी कोणत्या तीन शहरामध्ये म्हटलं उच्च न्यायालयाची स्थापना केली तर याचं उत्तर येतं पर्याक्रमांक एक कलकत्ता मद्रास मुंबई येथे स्थापन केले पुढचा प्रश्न जालियनवाला बाग हत्याकांड विरोधात महात्मा गांधी यांनी कोणती उपाधी वापस केली जालियनवाला बाग हत्याकांड या विरोधात महात्मा गांधी यांनी कोणती उपाधी वापस केली तर याचं उत्तर येतं पर्याक्रमांक दोन केसरिय हिंद ही उपाधी वापस केली पुढचा प्रश्न तिन्ही गोलमेज परिषदेस भारतातील डॅश हे नेते उपस्थित होते तिन्ही गोलमेज परिषदेस भारतातील कोणते नेते उपस्थित होते त्याचं उत्तर येतं परिक्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उपस्थित होते पुढचा प्रश्न रवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बाग हत्याकांड विरोधात कोणत्या उपाधीचा त्याग केला रवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बाग हत्याकांड विरोधात कोणत्या उपाधीचा त्याग केला त्याचं उत्तर येतं सर या उपाधीचा त्याग केला पुढचा प्रश्न सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर याचं उत्तर येतं महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली पुढचा प्रश्न मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली तर याचं उत्तर येतं एक एकोणीसशे सहा रोजी झाली पुढचा प्रश्न रोलेट ॲक्टच्या कारकिर्दीत पारित झाला रोलेट ॲक्ट कुणाच्या कारकिर्दीत पारित झाला म्हटलं तर याचं उत्तर येतं परिक्रमांक तीन लॉर्ड चेम्सफोर्ड यांच्या कारकिर्दीत पार झाला लॉर्ड चेम्सफोर्ड याने सॅडले आयोगाचे गठन केव्हा केले लॉर्ड चेम्सफोर्ड याने सॅडलर आयोगाचे गठन केव्हा केले तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार एकोणीसशे सतरा रोजी केले पुढचा प्रश्न अठराशे छप्पनमध्ये मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा कोणी लागू केला अठराशे छप्पनमध्ये विधवा पुनर्विवाह कायदा कोणी लागू केला तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन लॉर्ड कॅनिंग याने लागू केला पुढचा प्रश्न महालेखा परीक्षक हे पद कोणी निर्माण केले महालेखा परीक्षक हे पद कोणी निर्माण केले तर याचं उत्तर येतं लॉर्ड कॅनिंग यांनी निर्माण केले के के पुढचा प्रश्न मुघल सम्राट हे पद कोणत्या कायद्याद्वारे बरखास्त करण्यात आले मुघल सम्राट हे पद इथं पदक झाले हे पद आहे पद हे कोणत्या कायद्यानुसार बरखास्त करण्यात आले तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक भारत सरकार अधिनियम अठराशे अठ्ठावन्न नुसार बरखास्त करण्यात आले पुढचा प्रश्न खालसा धोरण डॅशने रद्द केले खालसा धोरण कोण रद्द केले तर याचं उत्तर येतं तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन लॉर्ड कॅनिंग यांनी रद्द केले पुढचा प्रश्न भारत आणि युरोपमधील प्रथम समुद्री टेलिग्राफ सेवा डॅश यांनी सुरू केली भारत व युरोपमधील प्रथम समुद्री टेलिग्राफ सेवा डॅशने सुरू केली कोण सुरू केली तर उत्तर येतं लॉर्ड लॉरेन्स यांनी सुरू केली पुढचा प्रश्न अठराशे बहात्तरमध्ये कृषी विभागाची स्थापना कोणी केली अठराशे बहात्तरमध्ये कृषी विभागाची स्थापना कोणी केली तर याचं उत्तर येतं लॉर्ड मेयो यांनी केली पुढचा प्रश्न भारतामध्ये प्रथम जनगणना केव्हा करण्यात आली भारतामध्ये प्रथम जनगणना केव्हा करण्यात आली तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन अठराशे बहात्तर रोजी करण्यात आली पुढचा प्रश्न अठराशे बहात्तरमध्ये मध्ये डॅश या इंग्रज अधिकाऱ्याच्या कारकिर्दीत भारतातील पहिली जनगणना झाली अठराशे बहात्तरमध्ये डॅश या इंग्रज अधिकाऱ्याच्या कारकिर्दीत कार भारतातील पहिली जनगणना झाली तेव्हा इंग्रज अधिकारी कोण होता म्हटलं तर याचं उत्तर येतं लॉर्ड मेयो पुढचा प्रश्न कुक्का आंदोलन कोणत्या राज्याशी निगडीत आहे कुक्का आंदोलन कोणत्या राज्याशी निगडीत आहे किंवा कुठे घडलं तर याचं उत्तर येतं पंजाब पुढचा प्रश्न लॉर्ड लिट्टनने कोणाच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ आयोगाची नियुक्ती केली होती लॉर्ड लिट्टनने कोणाच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ आयोगाची नियुक्ती केली होती तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन रिचर्ड स्ट्रेची यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ आयोगाची नियुक्ती केली होती पुढचा प्रश्न पाहू लॉर्ड लिटन यांनी ब्रिटनची महाराणी विक्टोरिया यांना कोणती पदवी देण्यासाठी दिल्ली दरबाराचे आयोजन केले होते लॉर्ड लिटन यांनी ब्रिटनची महाराणी विक्टोरिया यांना कोणती पदवी देण्यासाठी दिल्ली दरबाराचे आयोजन केले होते तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन केसरे हिंद ही पदवी देण्यासाठी आयोजन केले होते पुढचा प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण त्याचं उत्तर येतं लॉर्ड रिपन पुढचा प्रश्न नियमित जनगणनेची सुरुवात डॅश येने केली नियमित जनगणनेची सुरुवात कोण केली तर याचं उत्तर येतं लॉर्ड रिपन पुढचा प्रश्न फॅक्टरी ॲक्ट अठराशे मध्ये कोणी लागू केला फॅक्टरी ॲक्ट अठराशे कोणी लागू केला तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन लॉर्ड रिपन पुढचा प्रश्न पाहू लॉर्ड रिपन यांनी शैक्षणिक क्षेत्रात सु, सुधारणा करण्यासाठी एका आयोगाची नियुक्ती केली होती त्याचे अध्यक्ष कोण येते लॉर्ड रिपन यांनी शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी एका आयोगाची नियुक्ती केली होती तर त्याचे अध्यक्ष कोण होते असं म्हटलं तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन विल्यम हंटर पुढचा प्रश्न भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या इंग्रज अधिकाराच्या कारकिर्दीत झाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या इंग्रज अधिकाराच्या कारकिर्दीत झाली तर याचं उत्तर येतं लॉर्ड डफरिन पुढचा प्रश्न भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी स्थापना झाली पुढचा प्रश्न अठराशे नव्याण्णवमध्ये भारतीय टंकन व पत्रमुद्रा अधिनियम पारित कोणी केले अठराशे नव्याण्णवमध्ये भारतीय टंकन व पत्रमुद्रा अधिनियम कोणी पारित केले तर त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन लॉर्ड कर्जन याने पारित केले पुढचा प्रश्न भारत व अफगाणिस्तान दरम्यान कोणती रेषा आहे भारत व अफगाणिस्तान दरम्यान कोणती सीमारेषा आहे त्याचं उत्तर येतं डिवराडा रेषा आहे पुढचा प्रश्न भारतीय पुरातत्व विभागाची स्थापना कोणी केली भारतीय पुरातत्व विभागाची स्थापना कोणी केली तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक लॉर्ड कर्जन यांनी केली पुढचा प्रश्न विक्टोरिया मेमोरियल हॉल कुठे स्थापन केला गेला विक्टोरिया मेमोरियल हॉल कुठे स्थापन केला गेला तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन कलकत्ता येथे स्थापन केला गेला पुढचा प्रश्न बंगालचे विभाजन कोणी केले बंगालचे विभाजन कोणी केले तर याचं उत्तर येतं पर्याक्रमांक तीन लॉर्ड कर्जन यांनी केले पुढचा प्रश्न भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला, कल, दिल्लीला स्थापित करण्याचे डॅश रोजी घोषित केले गेले भारताची राजधानी कल कलकत्त्याहून दिल्लीला स्थापित करण्याचे डॅश रोजी घोषित केले गेले तर याचं उत्तर येते एकोणीसशे अकराला ला घोषणा झाली पुढचा प्रश्न दिल्ली ही भारताची राजधानी केव्हापासून झाली दिल्ली ही भारताची राजधानी केव्हापासून भारताची झाली तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक एकोणीसशे बारा पुढचा प्रश्न लॉर्ड हार्डिंगवरती बॉम्ब फेकल्यामुळे कोणास फाशी देण्यात आली लॉर्ड हार्डिंगवरती बॉम्ब फेकल्यामुळे कोणास फाशी देण्यात आली तर याचं उत्तर येतं बालमुकुंद यांना फाशी देण्यात आली पुढचा प्रश्न बॉम्बे क्रॉनिकलचे प्रकाशन डॅश यांनी केले बॉम्बे क्रॉनिकलचे प्रकाशन कोण केलं त्याचं उत्तर येतं परिक्रमांक दोन फिरोज शाह मेहता यांनी केले पुढचा प्रश्न एकोणीसशे सातचे अधिवेशन कोठे झाले एकोणीसशे सातचे अधिवेशन हे कुठे झाले तर याचं उत्तर येतं परिक्रमांक एक सुरत येथे झाले पुढचा प्रश्न काँग्रेस व मुस्लिम लीगचे एकीकरण डॅश अधिवेशनात झाले काँग्रेस व मुस्लिम लीगचे एकीकरण डॅश अधिवेशनात झाले तर याचं उत्तर येतं एक एकोणीसशे सोळाच्या अधिवेशनात झाले एकोणीसशे सोळाचे अधिवेशन डॅश येथे झाले एकोणीसशे सोळाचे अधिवेशन कुठे झाले तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन लखनौ येथे झाले पुढचा प्रश्न पुणे येथे महिला विश्वविद्या वि विद्यालयाची स्थापना डॅश रोजी झाली पुणे येथे महिला विश्वविद्यालयाची स्थापना डॅश रोजी झाली तर याचं उत्तर येतं याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एकोणीसशे सोळा रोजी झाली पुढचा प्रश्न रोलेक्ट ॲक्ट डॅश इंग्रज अधिकाऱ्याच्या कारकिर्दीत कर पास झाला रोलेट ॲक्ट जेव्हा संमत झाला तेव्हा भारतामधील इंग्रज अधिकारी कोण होता तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार लॉर्ड चेम्सफोर्ड पुढचा प्रश्न जालिनवाला बाग हत्याकांड कोठे घडले जालियनवाला बाग हत्याकांड कोठे घडले तर याचं पर्याय उत्तर आहे अमृतसर पुढचा प्रश्न असहकार आंदोलनावेळी इंग्रज अधिकारी कोण होता असहकार आंदोलनावेळी इंग्रज अधिकारी कोण होता तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन लॉर्ड चेम्सफोर्ड पुढचा प्रश्न चौरी चोरा हत्याकांड कोठे घडले व केव्हा घडले चौरी चोरा हत्याकांड केव्हा घडले व कोठे घडले तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक गोरखपूर येथे एकोणीसशे बावीस रोजी घडले पुढचा प्रश्न असहकार चळवळची सुरुवात केव्हाची आहे असहकार चळवळ केव्हा सुरू झाली तर याचं उत्तर येतं पर्याय एक एकोणीसशे वीस रोजी सुरू झाली पुढचा प्रश्न स्वराज पार्टीची स्थापना डॅश यांनी केली स्वराज पार्टीची स्थापना म्हटलं येतं तर कोणी केली स्वराज पार्टी स्थापना तर याचं पर्याय उत्तर येतं पर्याय एक चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू यांनी केली सायमन कमिशन भारतात केव्हा आले सायमन कमिशन भारतात केव्हा आले तर याचं बरोबर येतं पर्या पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे एकोणतीस रोजी भारतात आले पुढचा प्रश्न पूर्ण स्वराज्य हे डॅश अधिवेशनात पारित केले गेले पूर्ण स्वराज्य हा प्रस्ताव कोणत्या अधिवेशनात पारित केले गेले तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक लाहोर अधिवेशन एकोणीसशे एकोणतीसमध्ये पारित केले गेले पुढचा प्रश्न प्रथम गोलमेज परिषद भारतातील इंग्रज अधिकारी कोण होता जेव्हा प्रथम गोलमेज परिषद होती तेव्हा भारतातील इंग्रज अधिकारी कोण होता तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन लॉर्ड आयरविन पुढचा प्रश्न गोलमेज परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले होते गोलमेज परिषदेचे आयोजन कोठे केले गेले तर याचं उत्तर येतं लंडन येथे केले गेले पुढचा प्रश्न पुणे करार केव्हा झाला पुणे करार केव्हा झाला तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी झाला पुढचा प्रश्न फॉरवर्ड ब्लॉक पार्टीची स्थापना कोणी केली फॉरवर्ड ब्लॉक पार्टीची स्थापना कोणी केली तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक सुभाषचंद्र बोस यांनी केली पुढचा प्रश्न क्रिप्स मिशन भारतात डॅश रोजी आले क्रिप्स मिशन भारतात केव्हा आले तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी भारतात आले पुढचा प्रश्न भारत छोडो आंदोलन केव्हा सुरू झाले भारत छोडो आंदोलन केव्हा सुरू झाले तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी सुरू झाली पुढचा प्रश्न क्रिप्स मिशनमध्ये कोणते अधिकारी होते क्रिप्स मिशनमध्ये कोणते अधिकारी होते तर याचं उत्तर येतं वरीलपैकी सर्व म्हणजेच क्रिप्स प्रॅथिक लॉरेन्स ए बी अलेक्झांडर हे तीनही व्यक्ती त्यामध्ये होते पुढचा प्रश्न स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते त्याचं उत्तर येतं लॉर्ड माउंट बॅटन पुढचा प्रश्न स्वतंत्र भारताचे प्रथम व अंतिम भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते स्वतंत्र भारताचे प्रथम व अंतिम भारतीय म्हटलं येतं त्यांनी गव्हर्नर जनरल कोण होते त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन चक्रवर्ती राजगोपालाचार्य हे होते पुढचा प्रश्न कोणत्या काँग्रेस अधिवेशनामध्ये जहालवादी व वा उदारमतवादी अशी फूट पडली कोणत्या काँग्रेस अधिवेशनामध्ये जहालवादी व उदारमतवादी अशी फूट पडली तरचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक सुरत अधिवेशन एकोणीसशे सात रोजी पुढचा प्रश्न अमार सोनार बांगला हे गीत कोणी लिहिले अमार सोनार बांगला हे गीत कोणी लिहिले तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक रवींद्रनाथ ठाकूर यांनी लिहिले पुढचा प्रश्न कर्जनवायची हत्या कोणत्या क्रांतिकार्याने गोळे घालून केली कर्जनवालीची हत्या कोणी केली तर याचं पर्याय उत्तर बरोबर असणार आहे पर्याय क्रमांक एक मदनलाल धिंगरा यांनी केली पुढचा प्रश्न अनंत कानेर यांनी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याची गोळी झाडून हत्या केली अनंत कारे कानेर याने कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याची गोळी झाडून हत्या केली तर याचं उत्तर येतं पर्याक्रमांक दोन जॅक्सन पुढचा प्रश्न एकोणीसशे पंधरामध्ये इंग्रज सरकारने कोणत्या भारतीय नेत्यास केसरे हिंद उपाधी दिली एकोणीसशे पंधरामध्ये इंग्रज सरकारने कोणत्या भारतीय नेत्यास केसरे हिंद ही उपाधी दिली तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक पर्यायक्रमांक तीन महात्मा गांधी यांना दिले पुढचा प्रश्न महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाचा प्रयोग प्रथम कुठे केला महात्मा गांधी यांनी त्यांच्या सत्याग्रहाचा प्रयोग प्रथम कुठे केला असं विचारलं तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक एक दक्षिण आफ्रिका येथे केला पुढचा प्रश्न चंपारण्य सत्याग्रह केव्हा झाले चंपारण्य सत्याग्रह केव्हा झाले मित्रांनो या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मला कमेंटमध्ये द्यायचं आहे यासाठी पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय आहे एकोणीसशे बावीस दुसरा एकोणीसशे चौदा व तिसरा एकोणीसशे सतरा तर यापैकी बरोबर पर्याय मला एक कमेंटमध्ये सांगायचा आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद